पौष शुद्ध अष्टमी शके 1682 बुधवार दिनांक 14 जानेवारी 1761 पानिपतच्या ते विस्तृत रणांगणावर मराठे आणि अफगाण एकमेकांसमोर उभे ठाकले होते. पूर्वी दोन मोठी युद्ध पाहिलेली पानिपतची ही रणभूमी आता हे तिसरे युद्ध पाहणार होती. दोन्ही पक्षांनी एकमेकांचे मायदेशी परतण्याचे मार्ग अडवले होते. आता एकतर मारायचे किंवा मरायचे हा एकच पर्याय होता. फ्रेंच युद्धतंत्राचा अवलंब करत मराठ्यांनी आपल्या फौजेचा कौल उभा केला होता. मराठी सैन्याचे नेतृत्व करत होते सदाशिवराव भाऊ. आपला हा कौल पाहून सदाशिवराव भाऊंच्या डोळ्यापुढे 1 वर्षापूर्वीची उदगीरची लढाई उभी राहिली. असाच कौल उदगीरच्या मैदानात निजामाने मराठ्यांसमोर उभा केला होता. दिनांक 11 जानेवारी 1760 निजामाला धूळ चारण्याच्या उद्देशाने मराठे उदगीरच्या दिशेने सज्ज झाले होते. उदगीर हे ठिकाण बीदरच्या उत्तरेस 40 मैल आणि बार्शीच्या पूर्वेला 100 मैल जुन्या हैदराबाद अहमदनगर या निजामाच्या राजमार्गावर आहे. त्याही मोहिमेचे नेतृत्व सदाशिवराव भाऊ यांच्याकडेच होते. नुकत्याच सिंदखेडला निजामाबरोबर झालेल्या लढाईनंतर निजामाने 25 लाख रुपये उत्पन्नाचा मुलूक मराठ्यांना देण्याचे मान्य केले होते. परंतु मराठ्यांची पाठ फिरताच निजामाने हा तह धुडकावून लावला. साल दर साल निजामाकडे बाकी वाढतच गेली. एव्हाना मराठी उत्तरेच्या राजकारणात व्यस्त असल्याने निजामाकडे त्यांचे लक्ष नव्हते. उत्तरेच्या मोहिमांमधून उसंत मिळताच नानासाहेब पेशव्यांनी पुन्हा एकदा निजामाकडे लक्ष वळवले. सिंदखेडच्या लढाईनंतर म्हणजे 1759 साली निजामाकडील इब्राहिम खान गार्दी हा मराठ्यांच्या सेवेत रुजू झाला होता. फ्रेंच युद्धतंत्र शिकलेले गार्दी आल्याने मराठी लष्करात आता बरेच बदल झाले होते. गार्द्यांचे प्रशिक्षित असे पायदळ मराठी सैन्यात आले होते. नवीन पद्धतीचा तोफखाना तयार करून घेण्यात आला होता. भाले तलवारी यासोबतच बंदुकींचा वापरही मोठ्या प्रमाणात होऊ लागला. गनिमी कावा या आपल्या पारंपरिक युद्धतंत्रासोबत मराठी आता फ्रेंच युद्धतंत्राचा आणि व्यूअर रचनांचा वापर करू लागले. सपाट मैदानावर गनिमी कावा योग्यरित्या वापरता येत नसे. शिवाय लष्कराचीही संख्या वाढली असल्याने व्यूअर रचना करून लढाया केल्या जाऊ लागल्या होत्या. जुन्या पद्धतींना बगल न देता मराठ्यांनी नव्या पद्धतींची कास धरली होती. मुळात इब्राहिम खान गार्दी हे मराठ्यांच्या सेवेत रुजू होण्यापूर्वी त्यांचा मामा मुझफ्फर खान हा पेशव्यांच्या सेवेत येऊन जाऊन होता. फ्रेंच अधिकारी बुसीने जे मातबर तोफखान्याचे अधिकारी तयार केले त्यातला मुझफ्फर खान हा एक महत्वाचा नामी अधिकारी होता. पण अतिमहत्वाकांक्षा आणि पैशापाठी धाव या स्वभावामुळे त्याने दक्षिणेतील जवळजवळ सर्व राज्यकर्त्यांकडे नोकऱ्या केल्या होत्या. इब्राहिम खान मुळात निजामाचा सेवक. त्याच्या मुलीच्या लग्नाला खुद्द निजाम अलीने हजेरी लावली होती. परंतु निजाम दरबारात सलाबत जंग, बसालत जंग आणि निजाम अली यांच्यात जे राजकीय नाट्य घडत होते त्यात या निजाम अलीने इब्राहिम खानाला सलाबत जंगाच्या सांगण्यावरून नोकरीतून काढलं आणि मग इब्राहिम खान पेशव्यांच्या सेवेत आला. आता इब्राहिम खान आला म्हणजे मुझफ्फर खानाला काढले असे नव्हते, परंतु त्याचा तसा समज झाला. मुळात मुझफ्फर खान हा एक कारस्थानी मनुष्य होता. मोहिमेवर असताना पैशाची अफरातफर करायचा, कमी लोक नोकरीत ठेवून अधिकचे पगार घ्यायचा. यामुळे त्याच्यावर सदाशिवराव भाऊंचा राग होता आणि भाऊने इब्राहिम खानाला सेवेत घेतले म्हणजे आता आपली गच्छंती होणार, यामुळे मुझफ्फर खान आधीच संतापला होता. 1 ऑक्टोबर 1759 रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर मराठी फौजेने सीमोल्लंघन केले. विसाजी कृष्ण बिनीवाले यांनी अहमदनगरचा किल्लेदार कविजंग याला 50,000 जहागिरीची लाच देऊन 28 ऑक्टोबर 1759 रोजी नगरचा किल्ला ताब्यात घेतला. नगर ताब्यात आल्याने जुन्नर, नाशिक, औरंगाबाद हा संपूर्ण पट्टा आता मराठ्यांच्या ताब्यात आला होता. याच दिवशी सदाशिवराव भाऊ पुण्याहून कूच करून गारपिरावर पहिला डेरा टाकून होते. सदाशिवराव भाऊ सातारा दरबारी करड्या शिस्तीत तयार झालेले मुत्सद्दी आणि सेनानी होते. आपली रणभूमीवरील कारकिर्द सुरू करताना त्यांनी सावनूरच्या नवाबाचा पराभव केला होता. त्यानंतर सांगोल्याच्या स्वारीहून परत आल्यावर सदाशिवराव भाऊ यांना कोल्हापूरकर छत्रपतींनी पेशवाईची वस्त्र, पारगड, कलानिधीगड आणि चंदगड हे 3 किल्ले आणि वार्षिक 5,000 रुपये उत्पन्नाची जहागीर देऊ केली होती. परंतु त्याचवेळी त्यांना पुण्यात दिवाणी मिळाल्याने ते पुण्यातील कारभारात रुजू झाले. पुढे कर्नाटकात मुलुकगिरी असो किंवा दरबारातील कारभार, तलवार आणि हिशोब या दोन्ही गोष्टीत भाऊसाहेबांचे कसब दिसून आले. त्या संध्याकाळी छावणीत पत्र लिहित असताना त्यांच्यावर हैदर खान गार्दी या मुझफ्फर खानाच्या जावयाने वार केला. भाऊ दौतीत बोरू बुडवायला वाकल्याने वार त्यांच्या अंगावरती घासून गेला.
तिथं उभं असलेल्या नागोजी गुजर या शिलेदाराने त्वरित हैदर खानाला पकडले. चौकशी अंती हैदरने घडाघडा नावे घ्यायला सुरुवात केली. मुझफ्फर खानासह रामचंद्र प्रभू वगैरे असे मिळून 8 लोकांची तडक मुंडकी मारण्यात आली. मोठ्या मोहिमेच्या सुरुवातीलाच हा एक विचित्र प्रकार घडून आला होता. तिकडे निजाम बंधू सलाबत जंग आणि निजाम अली यांना अहमदनगरचा किल्ला गेल्याची खबर पोचताच त्यांनी तो परत मिळवण्यासाठी त्वरित हैदराबाद येथून धारूरकडे फौजा रवाना केल्या आणि पाठोपाठ हे दोघे बंधूही स्वतः निघाले. 29 नोव्हेंबरला नानासाहेब पेशवे नगरच्या किल्ल्यात येऊन पोचले आणि इथे राहून त्यांनी युद्धाची देखरेख करण्याचं ठरवलं. निजाम अहमदनगरच्या रोखाने येत असल्याचे पाहून सदाशिवराव भाऊ नगरहून बीदरच्या किल्ल्याच्या दिशेने पुढे निघाले. वाटेत त्यांनी पेडगावचा बहादूरगड किल्ला जिंकून ते आता औसा किल्ल्याच्या दिशेने पुढे सरकत होते. त्यासोबत विठ्ठल शिवदेव विंचुरकर हे शत्रूचा मार्ग आणि निजामाच्या फौजेची हालचाल यावरती नजर ठेवण्यासाठी शत्रूचा सावलीसारखा पाठलाग करत होते. यावेळी भाऊसाहेबांसोबत रघुनाथराव, शमशेर बहादूर आणि विश्वासराव हे बंधू होते, तर विठ्ठल शिवदेव, दिल्लीतील पेशव्यांचे कारभारी अंताजी माणकेश्वर, दमाजी गायकवाड, यशवंतराव पवार, बाबूजी नाईक रास्ते ही प्रमुख सरदार मंडळी देखील सामील होती. पूर्वी निजामाकडे असलेले सरदार हणमंतराव आणि जानोजी निंबाळकर तसेच लक्ष्मणराव खंडागळे हे आता मराठ्यांना सामील झाले होते. पण याआधी सिंदखेडच्या युद्धात मराठ्यांना त्रास ठरलेले रामचंद्र जाधव मात्र निजामाकडेच राहिले. यावेळी निजामाची फौज सुमारे 12,000 होती. त्याच्यासोबत 10,000 गार्द्यांची फौज होती आणि लहान मोठ्या मिळून 100 तोफा देखील त्या सैन्यात सामील होत्या. तिकडे मराठ्यांची फौज 40,000 होती. मराठे वेगाने पुढे सरकत निजामाला धारूर गाठण्याच्या आधी आडवू पाहत होते. अखेर दोन्ही फौजांची गाठ उदगीर या ठिकाणी पडली. दिनांक 11 जानेवारी 1760 या दिवशी प्रत्यक्ष लढाईला सुरुवात झाली. या युद्धात मराठ्यांचे 5,000 गार्दी आघाडीवरती होते. पहिल्या दिवशी इब्राहिम खानाच्या गार्दी पलटणी निजामाच्या सैन्यावरती हल्ला करू लागल्या, परंतु निजामाच्या तोफखान्यापुढे त्यांचा टिकाव लागत नव्हता. निजामाचे गोळे सहजरित्या मराठी फौजेत पोहोचत होते. यातील एका गोळ्याने मराठ्यांकडील शेख दाऊद गार्दी आणि त्याचे 2 गार्दी शिपाई ठार झाले. गार्द्यांच्या तुकडीला माघार घ्यावी लागली. मराठ्यांनी आता मग निजामाचे सैन्य घेरून त्याची रसद बंद पाडायला सुरुवात केली. यावेळी राघोबादादांनी आपली लक्ष्मी नावाची तोफ तयार ठेवली होती आणि नाना पुरंदरे यांना पत्र लिहून हिरागज आणि 2 आणखीन मातबर हत्ती मागवून घेतले होते आणि स्वतःचा नंगी शमशेर नावाचा हत्ती त्यांच्याकडे रवाना केला. निजामाच्या पदरी असलेल्या ताजी अल्ली शहा याने तुझुकी असफिया नावाचा एक ग्रंथ पुढे लिहिलाय. त्या ग्रंथामध्ये उदगीरच्या लढाईत सोंडेत पट्टे धरून मारणाऱ्या मराठ्यांच्या हत्तींचं मोठं सुंदर चित्र आलंय. धारूरला व्यंकटराव निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली 7 ते 8,000 सैन्य निजामाला मदत करण्यासाठी जमा झालं होतं. ती कुमक मिळण्यासाठी निजामी लष्कर आता धारूरकडे सरकू लागलं होतं. सुट्ट्या फौजेच्या तुकड्या मराठ्यांच्या कचाट्यात सहज सापडून पराभूत होतील म्हणून यावेळी निजामाने आपल्याकडे कवायती पायदळाच्या मदतीने लष्कराचा गौल उभा केला होता. गौल, युरोपीय युद्धतंत्र. फ्रेंचांनी भारतात आणले आणि त्यांच्याकडेच प्रशिक्षित झालेल्या गार्दी शिपायांनी ते आता आत्मसात केले होते. जणू चक्रव्यूह वाटावे असे तोफांच्या पहाऱ्यात एकसंधपणे सैन्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित न्यायची ही युद्धनीती, फौजेतील तुकड्यांनी रचलेली रचना न मोडता हा गौल पुढे सरकवायचा असतो. 30 जानेवारी रोजी दादा आणि भाऊ यांच्यात पत्रव्यवहार झाला आणि पुढील रणनीती ठरली. दादांचे मत हल्ला थेट चढवावा असे होते. दुरून तोफा मारण्यात दादांना रस नव्हता, तरी देखील भाऊसाहेब आणि इब्राहिम खान म्हणतील तसे आपण करू यावरती ते राजी झाले. निजामाचा हा गौल पाहून भाऊंनी आपल्या युद्ध योजनेमध्ये आता बदल केला. नव्या योजनेनुसार सदाशिवराव भाऊ, विश्वासराव हे सरदार पानसे आणि इब्राहिम खान यांच्यासोबत गौलाच्या एका बगलेवर हल्ला चढवणार होते आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूने रघुनाथरावांनी घोडदळाच्या सहाय्याने चढाई करायची होती. नव्या युद्धनीतीनुसार आता मराठी फौजांनी निजामी सैन्यावर हल्ले चढवायला सुरुवात केली. मराठी सैन्याला निजामाचा हा गौल फोडायला यश मिळत नव्हते. इब्राहिम खान गार्दी यांच्यासारखा कुशल तोफखाना अधिकारी पदरी असूनही सदाशिवराव भाऊंना गौल फोडणे अत्यंत अवघड जात होते. गार्द्यांच्या कवायती पायदळाच्या सहाय्याने गौल फोडण्याचा प्रयत्न होत होता, परंतु निजामाकडेही तशाच कवायती पायदळांचा भरणा असल्यामुळे त्यांनी इब्राहिम खानाचे हल्ले रोखून धरले होते. तिकडे दुसऱ्या बाजूने रघुनाथराव घोडदळाच्या मदतीने गौल भेदण्याचा प्रयत्न करत होते, परंतु निजामाच्या तोफा बंदुकांसमोर त्यांचे घोडेस्वार हतबल होऊन पुन्हा मागे फिरत होते.
या लढाईत विश्वासरावांनी हत्तीवरून उत्तम तीरंदाजी केली होती. फौजेत सगळ्यात तरुण असूनही आपल्या लष्करी कामगिरीतून त्यांनी आपले शौर्य सिद्ध केले होते. अखेर 3 फेब्रुवारीला निजामाच्या लष्करी गौलाला भगदाड पाडण्यात मराठी सैन्याला यश आले. निजामाच्या डाव्या आणि उजव्या बगलांवर एकाच वेळी हल्ले चढवण्यात आले. त्याच सुमारास मराठी घोडदळाची एक टोळी शत्रूच्या पिछाडीवरती चालून गेली. निजामाचे सैन्य उत्तर देताना विभागले गेले, त्यामुळे निजामाच्या अभेद्य भासणाऱ्या लष्करी फौजेला गौल सोडून अखेर विभागणी करावी लागली. खिंडार पडले. 3 फेब्रुवारी 1760 या दिवशी मराठी सैन्याने निजामी सैन्याला पूर्णरित्या घेरलं. निजामी सैन्य मग माघार घेऊन उदगीरच्या किल्ल्याकडे निघून गेलं. हा दिवस मावळल्यावर निजामाने माघार घेतली आणि भाऊंकडे वकील पाठवून तहाच्या बोलणीला सुरुवात केली. निजामाने केलेला गौल फोडण्यासाठी मराठ्यांना बरेच प्रयत्न करावे लागले होते. हा गौल मराठ्यांनी अगदी जवळून पाहिला होता आणि यामुळे सदाशिवराव भाऊंना या युद्धपद्धतीत असलेल्या सामर्थ्याची जाणीव झाली होती. उदगीरच्या विजयाने दक्षिणेतल्या आघाडीवर मराठ्यांना आता स्थैर्य प्राप्त होणार होते. निजामाच्या दक्षिणेतील कुरघोड्यांवरती अंकुश बसणार होता. उदगीरच्या लढाईत जरी मराठ्यांचा विजय झाला असला तरी यात मराठ्यांचे नुकसानही बरेच झाले होते. मराठ्यांची सुमारे 1500 माणसं आणि तेवढेच प्राणीही मारले गेले होते. बराणजी मोहिते, केशवराव पानसे यांच्यासारखे प्रमुख सरदार मृत्युमुखी पडले होते. तोफखान्याचे सरदार पानसे यांच्या मृत्यूमुळे तर मराठ्यांच्या तोफखान्याची भिस्त ही आता संपूर्णपणे इब्राहिम खान गार्दी यांच्यावर येऊन पडणार होती. निजामासोबत तहाच्या वाटाघाटी पुढे 7-8 दिवस सुरू होत्या. 11 फेब्रुवारी 1760 रोजी उभयतांमध्ये तह झाला. या तहानुसार 60 लाख रुपयांचा नवीन मुलूक, दौलताबाद, अशीरगड आणि बुऱ्हाणपूर ही ठाणी आणि याबरोबरच हैदराबाद आणि विजापूरची चौथाई मराठ्यांना निजामाकडून मिळाली. सारी दक्षिण मोकळी करून घ्यावी या हेतूने भाऊसाहेब तहाच्या वाटाघाटीत व्यस्त असताना उत्तरेत एक भयंकर राजकारण कलाटणी घेत होते. होळकर, शिंदे, पवार, गायकवाड हे मराठा साम्राज्याच्या उत्तरेत दौड करणाऱ्या रथाची जणू 4 चाकं होती. त्यातही दत्ताजी शिंदे म्हणजे उत्तरेतील मराठ्यांचा बलाढ्य बुरुज, ईश्वराचा शिपाईगडी. 1758 जानेवारीत सिंदखेडची मोहीम आटोपल्यावर दत्ताजी आणि जनकोजी उत्तरेत जायला निघाले. यापूर्वीच झालेल्या राघोबादादांच्या स्वारीत मल्हाररावांनी केलेल्या मध्यस्थीमुळे नजीब खान रोहिल्याला जीवदान मिळालं होतं. पुढील काळात हाच नजीब मराठ्यांची एक पिढी संपवण्यास कारणीभूत ठरेल हे कदाचित त्यावेळी कुणालाही वाटलं नसेल. त्याच वर्षीच्या उन्हाळ्यात दत्ताजींचा विवाह भागीरथीबाईंशी झाला. काही काळ ते श्रीगोंदा इथं थांबले आणि मग पुढे उत्तरेत निघाले. उत्तरेत दाखल होताच दत्ताजींनी हरगडचा मुघल शासक गुमान सिंग याचा पराभव केला. राजस्थानातील कोचीवाडा, राजगड, पाटण, बुंदी, कोटा इथल्या चौथाई वसूल करून मग माधव सिंगाकडून 20 लाखांची खंडणी घेतल्यावर ते दिल्लीला जाऊन पोहोचले. पंजाबातील मुघल सुभेदार आदिना बेग मृत्यू पावल्याची खबर दत्ताजींना मिळाली. पंजाब हीच अफगाण सैन्याची येण्याची वाट असल्याने तिथं चांगला बंदोबस्त असणे गरजेचे होते. त्यासाठी दत्ताजींनी साबाजी शिंदे आणि त्र्यंबक बापूजी यांना पंजाबात पाठवले. याच दरम्यान पेशव्यांनी दत्ताजींना बंगालवर स्वारी करून 50-60 लाख उत्पन्नाचा नवीन प्रदेश मिळवावा आणि शुजा उद्दौलाकडून काशी, अयोध्या आणि प्रयाग ही तीर्थक्षेत्रे ताब्यात घ्यावी असे सांगितले होते. गंगेपलीकडील ही कामगिरी पूर्ण करण्यासाठी दत्ताजी यावेळी शुकरताल इथं आले होते. परंतु इकडे उत्तरेतील मराठ्यांचे वर्चस्व न मानणारा नजीब खान रोहिला दुटप्पी राजकारण करत होता. मराठ्यांना गाफील ठेवण्यासाठी नजीबने आपल्या हस्तकांमार्फत शिंद्यांशी संधान साधून मी गंगेवर पूल बांधून देतो असे सांगून त्यांना झुलवत ठेवलं होतं. मुळात नजीबाला संपवावे असा पेशव्यांचा निरोप आला होता. परंतु अवध आणि बंगालात शिरण्याची घाई आणि पूल बांधण्याची निकड यामुळे दत्ताजी नजीब खानाशी वाटाघाटी करत राहिले. बंगाल अवधेत स्वारी करण्यासाठी गंगा नदी पार करून जाणे आवश्यक होते आणि म्हणून गंगा नदीवर पूल बांधण्याची जबाबदारी दत्ताजींनी या नजीब खानावर सोपवली. हा नजीब खान नदीवर होड्यांचे पूल बांधण्यात तरबेज होता. नजीब खानावरती काम सोपवून नुकतेच लग्न झालेले दत्ताजी गडमुक्तेश्वरला देवदर्शनासाठी गेले. मराठ्यांकडून जीवदान मिळालेला नजीब आता चांगलीच परतफेड करण्याच्या तयारीला लागला. आधी त्याने आपल्या फौजेचा बंदोबस्त केला. सुरक्षित अशी नदीकाठची जागा निवडून सभोवती तोफखाना बसवून त्यांनी मोठी जय्यत तयारी सुरू केली. एकीकडे हे सुरू असताना नजीब खान आज पूल बांधतो, उद्या पूल बांधतो अशा भूलथापा देऊन दत्ताजींना शुक्रताल परिसरात गुंतवून ठेवत होता. दुर्दैवाने त्याचा हा कावा त्यावेळी दत्ताजींच्या लक्षात आला नाही. मराठ्यांविरुद्ध रचलेल्या कारस्थानाला लष्करी पाठबळ मिळवण्यासाठी नजीबने आता एक प्रबळ प्रतिस्पर्धी उभा केला. शहनशाह अफगाणिस्तान अहमद शाह अब्दाली.
मुघल बादशाह आणि मलिकाय जमानी मुघल बेगमेच्या संगनमताने नजीबने अब्दालीला पत्र पाठवून तातडीने हिंदुस्थानवर मराठ्यांच्या समाचारासाठी बोलवलं. अब्दाली जणू या संधीची वाटच पाहत बसला होता. याआधीही अब्दालीने हिंदुस्थानवर 4 वेळा स्वाऱ्या केल्या होत्या. प्रत्येक स्वारीत दिल्लीतील यमुनेचे पात्र लालीलाल झाले होते. मुळात वृक्ष असलेला त्याचा प्रदेश जणू हिंदुस्थानच्या वैभवसंपन्न लुटीवरच जगत होता. दिल्लीतील राजकारणात त्याला काडी मात्र रस नव्हता. त्याला हवी होती ती लूट. आणि या आधीच्या स्वारीत त्याच्या मुलाला पराजित करणाऱ्या मराठ्यांचा प्रतिशोध. पण इकडे हा नजीब खान आपला स्वार्थ साधण्यासाठी अब्दालीला धर्माच्या नावाने चिथवून त्याला दिल्लीच्या राजकारणात लक्ष द्यायला भाग पाडत होता. यावेळी हिंदुस्थानवर चालून जाताना अब्दालीकडे आधीच्या स्वाऱ्यांचा अनुभव होता. एव्हाना त्याला हिंदुस्थानातील राजकीय वातावरणाचा चांगलाच अंदाज आला होता. मराठ्यांच्या युद्धतंत्राचे, रणनीतीचे त्याने चांगले निरीक्षण केले होते. पूर्वीच्या स्वाऱ्यांमधील एकही चुकीची पुनरावृत्ती न होण्याची दक्षता घेत तो आता हिंदुस्थानच्या दिशेने निघाला. अब्दालीने आपल्या सैन्याची 2 गटात विभागणी केली. पहिला गट सरदार जहान खानाच्या नेतृत्वाखाली खैबर खिंडीमागे पंजाब प्रांतावरती पुढे रवाना केला, तर दुसऱ्या गटाला घेऊन तो स्वतः बोलन खिंडीतून उतरला. याआधी सन 1759 ऑगस्ट महिन्यात जहान खानाने अटक ताब्यात घेतल्यावर लाहोरवरती आक्रमण केले होते. साबाजी शिंदे अटक इथं तर तुकोजी होळकर लाहोर इथे तैनात होते. या युद्धात जहान खानाचा मुलगा आणि त्याची 2000 फौज मारली गेली होती. स्वतः जहान खान जबर जखमी झाला होता. या पराभवाचा वचपा घेण्यासाठी जहान खान पुन्हा लाहोरच्या दिशेने आता येत होता. तिकडे अब्दाली बोलनखिंड उतरून सिंधू नदीच्या अलीकडे शिकारपूरला आला होता. तिथून नदीकाठाने प्रवास करत मिठाणकोट मार्गे त्याने डेरा गाझी खान गाठले. तिथं आपल्या सैन्यातील एक छोटी तुकडी त्याने मुलतानच्या दिशेने धाडली. तिथं शिंद्यांच्या तर्फे असलेले त्र्यंबक बापूजी हे अब्दालीच्या भीतीने मुलतानचे ठाणे सोडून लाहोरच्या दिशेने गेले. अब्दाली स्वतः पुढे डेरा इस्माईल खान, कालाबाग असा प्रवास करत अटकेपर्यंत आला. समोर येणारे प्रचंड सैन्य पाहून मराठ्यांनी अटकेहून लाहोरास माघार घेतली. त्याला आता अब्दालीची फौज येऊन मिळाली होती. दोन्ही फौजा एकत्रित झाल्या आणि त्यांनी झपाट्याने सिंधू, झेलम, चिनाब या नद्या ओलांडत सियालकोट मार्गे लाहोर गाठले. ऑक्टोबर 1759 अखेर रावी नदी ओलांडत अब्दाली लाहोरवरती चालून आला. अफगाणी सैन्यापुढे साबाजी शिंदे आणि मुलतानहून आलेले त्र्यंबक बापूजी यांच्या फौजेचा निभाव लागू शकला नाही. अब्दालीच्या आगमनाने पंजाबात अफगाण समर्थकांचाही जोर वाढला. याचा फायदा घेत जहान खानाने संपूर्ण उत्तर पंजाब हस्तगत करून आपल्या पुत्राच्या हत्येचा जणू बदला घेतला. शिखांच्या ताब्यातील मोजका प्रदेश सोडला तर पूर्ण पंजाब अफगाणांच्या वर्चस्वाखाली आला होता. मराठी पंजाबातून हद्दपार झाले होते. अब्दालीने जिंकलेला प्रांत आपल्या मुलाच्या म्हणजे तैमूर शहाच्या नावावर केला. काबूलहून अब्दालीने निघण्यापूर्वी बादशहाला, नजीब खानाला तसंच माधोसिंग, बिजयसिंग या राजपूत राजांना पत्र पाठवली होती. या पत्रांचा आशय असा होता की मी जहान खान सरदार पुढे रवाना केला आहे आणि मागोमाग मी स्वतः येतोय हिंदुस्थानच्या सल्तनतचा नजराणा साल बरसाल पोहोचवणे. एका अर्थी राजपूतांनी अब्दालीला हाक मारण्याआधीच जणू अब्दालीची ओ त्यांना आली होती. 1747 जयपूरच्या वारसा हक्क प्रकरणात मराठ्यांनी हस्तक्षेप केल्याने राजपूत आणि मराठे यांच्यात वैर आलं होतं. अब्दालीच्या येण्याने आता हेच जुने वैर डोकेवर काढू पाहत होतं. ज्या मराठ्यांच्या जीवावरती माधोसिंग राजा झाला होता तोच माधोसिंग आता मराठ्यांच्या विरुद्ध कारवाया करू लागला. मराठ्यांना नर्मदा पार घालवण्यासाठी अब्दालीला सर्वतोपरी मदत करण्याचे राजपूतांनी लिहून कळवले. तिकडे दिल्लीत यावेळी एक रक्तरंजित घटना घडत होती. वजीर इमादुल मुल्क गाझीउद्दीनने बादशहाला पीराच्या दर्शनासाठी म्हणून राजवाड्याच्या बाहेर आणून त्याचा, पूर्वीचा वजीर इंतजाम उद्दवला आणि त्यासोबत इतर 2 जणांचाही खून केला होता. 29 नोव्हेंबरला ह्याच इमादने कामबक्षाच्या नातवाला म्हणजे शहाजान सानी याला दिल्लीच्या तख्तावर बसवले. इकडे गंगा आणि यमुनेच्या प्रदेशात म्हणजे दुआबाद दत्ताजींच्या आज्ञेने शुक्रताल परिसरात बांधत असलेला पूल नजीबने पूर्ण केला होता. परंतु दत्ताजींच्या अनुपस्थितीत नजीब पुलावरून मराठ्यांची फौज जाऊ न देता त्याचा वापर तो स्वतःसाठी करू लागला. आता मात्र नजीबचे कपट दत्ताजींच्या लक्षात आले. लष्करी जोरावर उभ्या घोड्यानिशी हरामखोर नजीबास बुडवून टाकू या उमेदीने दत्ताजी शिंदे नजीब खानावरती चालून गेले. यावेळी शुक्रतालजवळ झालेल्या लढाईमध्ये शिवाजी शिंदे आणि त्यांचा मुलगा हनुमंतराव हे मृत्यूमुखी पडले. तसेच दत्ताजी शिंदे देखील जखमी झाले. शिंदे मंडळींचा जोर पाहून तूर्तास नजीबाने माघार घेतली आणि तो नदी पार करून गंगेपलीकडे दम बांधून मदतीची वाट पाहत राहिला. आता दत्ताजी नजीबची खोड मोडण्याची पूर्ण शिकस्त करत होते. त्यांनी गोविंदपंत बुंदेले यांना 10,000 फौजेनिशी
नजीबची रसद तोडण्यासाठी गंगापार पाठवले। पाठोपाठ स्वतःही जाण्याची तयारी सुरू केली। रोहिल्यांच्या परिसरात पत्थरगडच्या दिशेने गोविंदपंत बुंदेले चालून गेले। जलालाबाद इथं गोविंदपंतांची आणि रोहिल्यांची मोठी लढाई झाली। यात रोहिल्यांनी सपाटून मार खाल्ला, पण त्याच दरम्यान नजीबने शुजाला रवाना केलेल्या पत्राला सैन्य रूपाने जणू उत्तरच आलं। लढाईत ऐनवेळी शुजाउद्दौला यांच्या पदरी असलेले अनुपगीर आणि उमरावगीर गोसावी हे 5,000 फौजीची कुमक घेऊन रोहिल्यांना सामील झाले। नाईलाजाने गोविंदपंत बुंदेले यांना माघार घ्यावी लागली। ते पुन्हा गंगे अलीकडे आले। तिकडे गंगेपलीकडे एकत्र रोहिला फौज आणि सोबत शुजाचे आलेले गोसावी फौज यांचे पारिपत्य अवघड मानून दत्ताजी गंगे अलीकडे थांबले होते। इकडे लाहोर जिंकून अहमदशाह अब्दालीसुद्धा हिंदुस्थानात प्रवेश करता झाला तरी अजून नजीबला येऊन मिळाला नव्हता। ते दोघे एकत्र झाल्यास काय अनर्थ होईल हे जाणून अब्दालीचा ठाव ठिकाणा मिळवण्यासाठी दत्ताजी दुआबातून यमुना ओलांडून बाहेर आले। त्यांनी आपल्याबरोबरचे जड सामान कुटुंब कवीला दिल्लीत वजीराकडे रवाना केला। त्यानंतर 24 डिसेंबर 1759 त्यांचा अब्दालीच्या एका फौजेशी सामना झाला, परंतु अफगाणी सैन्याने लढाई टाळून माघार घेतली आणि मुख्य फौजेसोबत यमुना ओलांडत दुआबात प्रवेश करून दुर्राणी फौज नजीब खानाला सामील झाली। जो अनर्थ टाळायचा होता तोच अनर्थ आता घडून आला होता। आता दिल्लीवर कब्जा मिळवण्यासाठी अब्दाली आणि नजीब खान यमुना नदीच्या पलीकडे दिल्लीच्या दिशेने निघाले। दत्ताजी शिंदेही त्वरेने यमुनेच्या दक्षिण तीराकडे दिल्लीच्या रक्षणार्थ निघाले होते। अब्दाली आणि नजीब नदी उतरून अलीकडे येण्याची शक्यता असल्याने जवळपास असलेले नदीचे सर्व उतार रोखून धरण्यासाठी ठिकठिकाणच्या उतारावर शिंद्यांनी आपले सैन्य तैनात ठेवले होते। यामुळे सैन्य कुठूनही आले तरी ते समजणार होतं, परंतु याचा तोटा असा झाला की शिंद्यांचे एकत्र सैन्य विभागले गेले। 10 जानेवारी 1760 रोजी अब्दालीच्या सैन्याने एकदम 4 ठिकाणून यमुना ओलांडली। हा दिवस मकर संक्रांतीचा होता। भल्या सकाळी युद्धाला तोंड फुटलं। पौष महिन्याच्या थंडीत कुंद हवा आणि धुकं असल्याने लांबचे स्पष्ट दिसत नव्हते। बुराडी घाटावर बयाजी आणि मालोजी हे शिंदे बंधू तैनात होते। रोहिल आणि दुराणी यांची एकत्र फौज गोळीबार करत पुढे येत होती। साबाजी यांनी थोड्या सैन्यानिशी रोहिल्यांच्या झुंडी अडवून धरल्या, पण अफगाणी बंदुकींच्या गोळ्यांसमोर मराठी फौजेचे काही चाले ना। बयाजी शिंदे बुराडी घाटावर आले असताना समोरील नदीपात्रातील शेरणीच्या बेटातून शत्रू सैन्य गोळीबार करत पुढे आलं आणि एक गोळी लागून बयाजी पडले। हे वृत्त कळताच दत्ताजी घोड्यावर बसून बुराडी घाटाकडे निघाले आणि त्याचवेळी घाटावर झाडीत दडून बसलेल्या अफगाण सैन्याने बंदुकींचा मारा सुरू केला। दत्ताजी शिंदे यांच्याबरोबर ह्यावेळी यशवंतराव जगदाळे हे लढत होते। रोहिल्यांसोबत झालेल्या हातगाईत यशवंतराव जगदाळे मारले गेले। यशवंतराव जगदाळे पडले त्यांचे शव काढण्यासाठी पुढे येत असताना एकाएकी उजव्या बरगडीमध्ये दत्ताजी शिंदे यांना गोळी लागली। दत्ताजी जखमी अवस्थेत पडले होते, त्यांच्या सेवकाने त्याला धरले होते। त्याचवेळी तिथे नजीब खान रोहिला आणि त्याचा धर्मगुरू कुतुब खान आला। जखमी दत्ताजीला नजीबने विचारले, क्यों पटेल और लढोगे क्या? त्यावर दत्ताजींनी बाणेदारपणे उत्तर दिले, क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे। अभिमन्यूचा अवतारच तो होता माझा जनकोजी, दत्ताजीचा शेवटचा तो शब्द अजून हृदया माझी, बच जाए तो और लढे पाऊल राहील सदा पुढे, तुम्हास तुमचे रुसवे फुगवे घ्या सारा नाजूक नखरा, माझ्यासाठी राहील गाठी मरहट्ट्याचा हट्ट खरा, मरहट्ट्याचा हट्ट खरा। औट देहात अचानक वादळ घुसमटून जाते, उचंबळे हृदयात पुन्हा ते इतिहासाचे दृढ नाते, कळे मला काळाचे पाऊल द्रुतवेगानी पुढते पुढे, कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणोक्षणी अधिकची उघडे, 10 दिशांचे तट कोसळले ध्रुव दोन्ही आले जवळी, मीही माझे बाहू पसरुनी अवघ्या विश्वात एक वळी, विशाल दारे माझ्या घरची खुशालही राहोत खुली, मज गरिबाची कांबळ वाकळ सकळांसाठी अंथरली, मात्र भाबड्या हृदयात तेवत आहे जी ज्योत, ती विजवाया पहाल कोणी मुक्त करुणी झंझावात, कोटी कोटी छात्यांचा येथे कोट उभारू निमिषात, कोटी कोटी छात्यांचा येथे कोट उभारू निमिषात।